हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती अंगणाची किरणे हो निघरते स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या। विराज भाऊजींनी काहीही केलं तरी ते नेहमी बरोबरच आणि तुम्ही कितीही खरं बोललात तर ते चुकीचं। आई भाजी कापतायत बस 10 मिनिटं। मगासपासून अर्धा तास झाला तुझी 10 मिनिटं संपतच नाहीयेत। थोड्या वेळ अजून थांबा ना। तुला काल रात्री सांगितलं होतं ना की उद्या माझी महत्वाची मीटिंग आहे त्यासाठी मला लवकरात लवकर टिफिन करून दे। मग का नाही झाला टिफिन? आम्ही शकुंतला बोलतोय आकांक्षा बोल। तुम्हाला कसं कळलं की मीच फोन करत होते? आम्हाला माहिती होतं की ती तूच आहेस जी परत परत फोन करते। बाहेर एक मुलगा आला होता, मॅडमने हा टिफिन पाठवलाय आणि हे पत्र। हे बघ कृष्णाचा फोन। हॅलो अपूर्व, तुम्हाला जेवण मिळालं? जेवण तर मिळालं आणि मी तुला फोनच करणार होतो तेव्हा कृष्णा आज मी रागाच्या भरात तुला नको नको ते बोललो। आय एम सॉरी। काही हरकत नाही अपूर्व, आता मला तुमच्या रागवण्याची सवय झाली आहे आणि जेव्हा तुम्ही रागवत नाही ना तेव्हा मला आश्चर्य वाटतं। अच्छा अच्छा अच्छा, ही तक्रार करायची नवीन शक्कल आहे तर। कृष्ण मी विचार करतोय की तुझी तक्रार कशी कमी केली जाईल ते। म्हणजे हे आज माझी एक ऑफिशियल पार्टी आहे आणि माझ्या सोबत आज तू येणार आहेस। मी पण मी तिथे जाऊन काय करणार? ते जे पार्टी मध्ये होत नाच गाणं मौज मस्ती आणखीन काय। आणि हो, जर तुला ती पार्टी नाही आवडली तर आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ जे तुझ्या आवडीचं ठिकाण असेल। ठीक आहे अपूर्व। ठीक आहे, ज्यावेळी मी ऑफिस मधून घरी येईन तोपर्यंत तू तयार राहा। अच्छा हे सांगा की तुमचे कपडे मी काढून ठेवू की तुम्ही आपल्या आवडीचे कपडे घालाल? अगदी बाई साहेब, तसंही मला तुझ्याच आवडीचे कपडे आवडतात। जे तुम्ही सांगाल ते आम्ही नक्कीच घालू। ओके बाय। ओके बाय कृष्ण। हे कृष्ण पण ना माझ्या रागामध्ये पण स्वतःच प्रेम शोधत असत। हे अपूर्व पण ना यांना तर माझी कदरच नाहीये। जेव्हा बघावं तेव्हा त्या तृष्णाच्या मागे पुढे डोलत राहतात। आता काय करू, कसं थांबवू तृष्णाला अपूर्वाच्या सोबत जाण्यापासून? सुनबाई, ए सुनबाई। हो आई। तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं। काय झालंय, आज खूप आनंदात आहे? बरंय, कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे तुझ्या चेहऱ्यावर आनंद तर दिसला। असं वाटतंय की अपूर्वशी गट्टी झालीय। आई, तुमच्या सांगण्यावरून मी अपूर्वच्या आवडीचं जेवण ऑफिसला पाठवलं, त्यांना ते खूप आवडलंही। आणि तुम्हाला माहितीये त्यांनी मला लगेच फोनही केला आणि सकाळबद्दल सॉरीही म्हटलं। ही तर खूपच चांगली गोष्ट आहे। हो आई, अपूर्वला जितक्या लवकर राग येतो ना तितक्याच लवकर जातोही। पण सुनबाई,
तुला अपूर्वकडे लक्ष द्यायला हवं. हा रोज रोजचा राग बरा नाहीये. पहिली गोष्ट, अपूर्वच्या प्रत्येक छोट्या गोष्टींकडे लक्ष दे आणि जेवढं होऊ शकेल तेवढं त्याच्या जवळ राहा, त्याच्या आसपास राहा, त्याच्याशी बोलत राहा, त्याच्या सोबत बस. आणि आजपासून अपूर्वची पूर्ण जबाबदारी तू उचलायचीस. आणि उमा एक दोन दिवसासाठी घरी गेलीये, जर ती घरी गेली नसती तर मी तिच्याशी बोलले असते. कुठल्या बाबतीत आई? सोनबाई, बिंदिया पण याच घरात राहते आणि तिला कळलं पाहिजे की घरच्या कामात तुझी मदत केली पाहिजे. कधीपर्यंत तू एकटी हे सगळं काम करत राहशील? आई, बिंदिया या घरातली पाहुणी आहे आणि तिच्याकडून काम करून घ्यायचं मला चांगलं नाही वाटत. आता बघा ना, ती ऑफिसलाही जायला लागली आहे आणि ऑफिसमधून आल्यावर काम करून घ्यायला मला नाही आवडणार. बिंदिया एकटी मुलगी नाहीये जी ऑफिसमध्ये काम करते. ऑफिसला जाणाऱ्या मुली सुद्धा घरची कामं करतात. आई, हे सगळं सोडा ना, मी सगळं सांभाळून घेईन. पण तुम्ही प्लीज, तुम्ही उमा काकू आणि बिंदियाला काही बोलू नका, त्यांना वाईट वाटेल. यांना चांगलं नाही वाटणार, त्यांना चांगलं नाही वाटणार, हे सगळे विचार आता करणं सोडून दे. असं नको व्हायला की पाणी डोक्यावरून जाईल आणि आपण काही करू शकणार नाही. आई, मला काही कळलं नाही. तुला काही समजण्याची गरज नाहीये, बस तू एवढं समजून घे की अपूर्वची जबाबदारी तुझ्यावर आहे. माझ्याविषयी किंवा कोणा इतरांविषयी एक क्षणासाठी विचार करणं सोडून दे. कारण माझी इच्छा आहे की तू नेहमी आनंदी राहायला हवीस. तुझं हे हसू सदैव असंच राहावं. पार्वती, आजचा दिवस खूप थकवणारा होता. शाळेतल्या मुलांची पुस्तक, क्लासरूम हे बघून बघून फार कंटाळा आला बघ. हो, पण जेव्हा इन्स्पेक्शन करणारे इन्स्पेक्टर आले आणि जेव्हा त्याने कौतुक केलं तर सगळा थकवा निघून गेला बघ. चांगल्या कामाचं नेहमीच कौतुक होतं आकांक्षाचे बाबा, तुमची मेहनत पाण्यात कशी जाईल? हो, ते खरंय पार्वती, पण मनात अशी भीती होती की असं काही होऊ नये की ज्यामुळे शाळेच्या प्रतिमेला डाग लागेल, कारण त्या इन्स्पेक्टरच्या रिझल्टवर शाळेचं अनुदान अवलंबून असत. आकांक्षा! अरे आजी, तुम्ही या ना. कशा आहात तुम्ही आजी? मी तर खूपच मस्त आहे. आणि हे सगळं आपली मुलगी आकांक्षामुळे. खरंच सांगते ना, ती मला भेटली असती आणि ना मी आज माझा मुलगा आणि सुनेच्या अत्याचारातून मुक्त झाले असते. पण जर समाजात असंच चालू राहिलं तर नात्यांवरचा विश्वास कायम चावडून जाईल. पण आम्हाला ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे की तुम्ही आजही खूप आनंदात आहात. ते पण आम्हाला ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे की तुम्ही आजही खूप आनंदात आहात. तुम्ही गप्पा मारा, मी चहा नाश्त्याचं बघते. नाही नाही आई, तुम्ही सगळे आरामात गप्पा मारा, मी चहा घेऊन येते. आणि सांगा, काय सेवा करू तुमची? आज मी ज्या कामासाठी आले ते आकांक्षाच्या बाबतीत आहे, पण त्यासाठी बोलावं तर तुमच्याशी लागेल. आकांक्षाच्या बाबतीत आणि बोलणं आमच्याशी करायचंय? मी काही समजले नाही.
खरं तर गोष्ट अशी आहे, माझ्या ओळखीतले लोक आहेत, त्यांना आपल्या मुलासाठी एक सुंदर सुशील व चांगल्या मुलीचं स्थळ हवंय. खरं तर आम्ही पण आकांक्षासाठी चांगल्या स्थळाच्या शोधातच होतो. जर तुम्ही सांगताय ते स्थळ चांगलंच असेल तर मग आमची काहीच हरकत नाहीये. मुलगा तर हिरा आहे हिरा. आणि राहिली आकांक्षाची गोष्ट, मी तिचा स्वभाव खूप चांगल्या प्रकारे ओळखते आणि तिलाही. तर मी हा विचार केला की तुम्ही दोन्ही कुटुंब एकमेकांशी आधी भेटून घ्यावं, मुलगा आणि मुलगी एकमेकांना बघू दे, पसंत करू दे, तरच लग्नाची गोष्ट पुढे वाढूया. जेव्हा तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा मी त्यांना सांगेन, तेव्हा दोन्ही कुटुंब आपापसात भेटून घ्या. ठीक आहे, चालेल. तर तुम्ही मुलाकडच्यांना कळवा की जेव्हा त्यांना शक्य असेल तेव्हा त्यांनी यावं या घरी. याच निमित्ताने ते आकांक्षालाही बघतील आणि आम्ही मुलालाही बघून घेऊ. मग ठीक आहे दीपकजी, आपण उद्याच भेटूया. चला आता मी निघते. पण आजी चहा तरी घेऊन जा ना. अरे बाबा, आता चहा आणि नाश्ता तर आम्ही लग्न नक्की झाल्यावरच पिऊ. चला आता मी निघते. अरे आई, आजी कुठे गेल्या? आकांक्षा बेटा, आधी चहा इथे ठेव आणि बस तिकडे. काय झालं बाबा? बेटा, त्या ज्या आजी आल्या होत्या त्या तुझ्यासाठी एक छान स्थळ घेऊन आल्या आहेत. त्यांचं घराणंही चांगलं आहे आणि मुलगाही तुझ्या लायक आहे. बेटा, आता आम्हालाही वाटत की तू लग्न करावंस. तुझी काही हरकत नाहीये ना? नाही आई, जसं तुला आणि बाबांना वाटतंय, जी तुमची इच्छा तीच माझी इच्छा. जेव्हा भूत उतरल ना तेव्हा आपोआपच दोष का ठिकाणावर येईल. आई भवानीला सांग, आई असच हो, नाहीतर दीनानाथ रक्ताच्या नात्यांनाही विसरून जाईल. आपल्या शत्रूची साथ देणारा त्याचा सखा त्याचा शत्रू बनून जाईल. पण बाबा, मी बासवीराज, आता एक शब्दही नाही, आता फक्त आम्ही बोलणार आणि तू ऐकणार. आजपासून ना तू आकांक्षाला भेटणार आहेस ना तिच्याशी बोलणार. शांत हो विराज, इतकं रागवणं चांगलं नाहीये. आई, तू नेहमी मलाच का समजावतेस? आम्हाला माहितीये विराज की तुला हे आवडत नाहीये, की तुला तुझ्या बाबांनी आकांक्षाशी भेटण्यापासून मनाई केलीये. विराज, कसला विचार करतोयस बेटा? काही नाही आई, आकांक्षा बद्दल विचार करतोयस ना? हो आई, आकांक्षाचा फोन मलाही आला होता पण मी नाही उचलला.
आकांक्षाचा फोन आला होता. आकांक्षाचा फोन कधी आला होता आई? थोड्या वेळापूर्वी घरच्या नंबरवर आला होता. बरं झालं आई तू घराच्या फोनवरून तिचा फोन उचललास. जर कोणा दुसऱ्याने उचलला असता तर कोणास ठाऊक काय झालं असतं. जेव्हा तिचा फोन आला होता तेव्हा आम्ही समजून गेलो. जेव्हा पूजाने फोन उचलला तेव्हा कोणीच बोललं नाही. तेव्हा आम्ही समजून गेलो की ही आकांक्षाच असेल. त्यामुळे आम्ही पूजाला स्वयंपाक घरात पाठवलं. आई काय म्हणत होती आकांक्षा? खूप काळजीत वाटली आकांक्षा आणि विचारत होती की तुझे बाबा तुझ्यावर नाराज तर नाही झाले ना? मग तू काय म्हणालीस आई? आम्ही तिला सगळं खरं खरं सांगितलं विराज. आम्ही सांगितलं की तुम्हा दोघांचा फोटो बघितल्यावर तुझे बाबा तुझ्यावर खूप नाराज झाले. ते तुझ्यावर खूप रागवले आणि हेही बोलले की तू आकांक्षाला नाही भेटायचं आणि तिच्याशी कधी बोलायचं पण नाही. आकांक्षा खूप समजूतदार मुलगी आहे विराज. तिला एकही क्षण लागला नाही समजायला की तू कुठल्या परिस्थितीला तोंड देतोयस. त्यामुळे तिने मला सांगितलं की ती तुला कधीच फोन नाही करणार. तू असं का सांगितलं साई? यासाठी विराज मला वाटतं की तू एकदा तरी आकांक्षाला नक्की भेटलं पाहिजे. कारण जोपर्यंत तू तिला भेटणार नाहीस तिला काळजी लागलेली राहील आणि तूही काळजी करत राहशील. तू बरोबर बोलतेस आई. मला किमान एकदा तरी आकांक्षाला भेटायला हवं आणि तिला सगळं काही खरं सांगायला हवं की घरात हे अशा प्रकारचं दूषित वातावरण आहे. एक गोष्ट विचारू विराज. विचार. तू आम्हाला खरं खरं सांगशील? हो आई. तुला काय आकांक्षा आवडते का? सुकन्या आमच्या कन्या. तुला काय आकांक्षा आवडते का? उत्तर दे विराज. आईच्या मुलीविषयी या घरात बोलायलाही बंदी आहे. त्या मुलीविषयी तू मला असा प्रश्न कसा विचारू शकतेस? आकांक्षाला पसंत करणं आणि न भेटणं दोन्ही वेगळे विषय आहेत विराज. तू आकांक्षाला यासाठी भेटत नाहीयेस कारण तुझ्या बाबांनी तुला आकांक्षाला भेटायला मनाई केली आहे. याचा अर्थ असा नाही की तू आकांक्षाला पसंत नाही करत विराज. आम्ही तुझ्याकडून खरं बोलण्याची अपेक्षा ठेवतो. हो आई मला आकांक्षा खूप आवडते. मी आजवर कधी तिच्या इतकी चांगली मुलगी नाही पाहिली. आई माझे आणि आकांक्षाचे विचारही जुळतात. आम्ही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतो आणि ती खूप शिकलेलीही आहे आई. म्हणूनच मला कधी कधी वाटतं की तिच्याविषयी हे असं विचार करणं अजिबात बरोबर नाही. आम्हाला उत्तर मिळालं विराज. पण आम्हाला वाईट वाटतंय की ज्या मुलीला तू पसंत करतो ती या घराची सून कधीच नाही बनू शकत. कारण हे घर ना तुझ्याने ना माझ्याने तुझ्या बाबांच्या आदेशांवरूनच चालतं. आणि विराज तुझ्या बाबांच्या विरुद्ध आम्ही नाही जाऊ शकत. कृष्णा तू तर किती लवकर तयार झालीस. बिंदिया तुला माहितीये लोक म्हणतात बायकांना तयार व्हायला वेळ लागतो
पण माझ्या बाबतीत हे अगदी उलट आहे. अपूर्वाला जेव्हा कोणत्या पार्टीत जायचं असतं ना तेव्हा त्यांना खूप वेळ लागतो आणि मी लगेच तयार होऊन जाते. कृष्णा तू पार्टीमध्ये निघून जाशील तर मला इथे खूप एकटं एकटं वाटेल. तू बरोबर असतेस तर माझा वेळही निघून जातो. काकूंची तर मी किती वेळ बोलू आणि काय बोलू मला तर काही समजतच नाही. सॉरी बिंदिया, अपूर्वनी पार्टीत जाण्यासाठी मला विचारलं तर आनंदाच्या भरात मी तुझ्याविषयी विसरूनच गेले. तू असं कर की तू आमच्या बरोबर पार्टीत चल, खूप मजा येईल. हो तृष्णा, जायचं तर मलाही आहे पण काय करू, ऑफिशियल पार्टी आहे ना, त्यात जर नवरा बायकोच गेले तरच योग्य वाटतं ना. मी आली तर योग्य नाही वाटणार. असं नाहीये बिंदिया, आणि तसंही लोकांबरोबर त्यांचे रिलेटिव्ह आणि फ्रेंड्स नाही येत. हो येतात ना, पण कदाचित अपूर्वला आवडणार नाही की मी तुम्हा दोघांसोबत आलेलं. असं काही नाहीये बिंदिया, अपूर्वला वाईट नाही वाटणार, उलट त्यांना चांगलं वाटेल. आणि तसंही तू सोबत आलीस तर मला कंपनी मिळून जाईल, नाहीतर तिथे मी एकटी पडेन. कारण अपूर्व तर आपल्या फ्रेंड सोबत बिझी होऊन जातात आणि मी एकटी बोर होते. आता जास्त विचार नको करू, जा तयार हो आणि मी अपूर्वला सांगते की तू पण आमच्या बरोबर पार्टीमध्ये येतेस. सुकन्या सुकन्या सुकन्या.